नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पनवेल महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या क्षेत्रातील सेवा आणि सुविधा सिडकोने तातडीने पालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देतानाच महापालिकेच्या विकास कामासाठी आवश्यक ती मदत देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल झालेल्या बैठकीत दिले. पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका क्षेत्रात होत असलेल्या विविध विकास कामांचं सादरीकरण या बैठकीत केलं. महापालिकेच्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या बैठकीला पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार शशिकांत शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन सिंग, आयुक्त गणेश देशमुख, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, महापालिका, सिडको, MIDC आदी प्रशासकीय यंत्रणांचे सर्व अधिकारी, राजकीय पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महापालिका ही मुंबई, पुणे, रायगड, विमानतळ अशा महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारी मध्यवर्ती महापालिका आहे. भविष्यात या महापालिकेला अधिक महत्त्व येणार असल्याने विकास कामं करताना शासनाच्या विविध विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिलं. तसंच यावेळी नैना क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराचा प्रश्न माझ्या एकट्याने सुटणारा नाही, त्यामुळे या संदर्भात निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट समोरच जावं लागणार आहे. यासाठी कॅबिनेट फाईल तयार होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल असंही अजित पवार यावेळी म्हणाले. तसंच विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत नागरिकांच्या विविध समस्यांबाबत त्यांनी झाडाझडती घेतली. पनवेलकरांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली आणि पनवेल महापालिकेच्या प्रस्तावित कामांची प्रशंसाही केली. वादळवारा लाईव्हसाठी साहिल रळेकर सह ब्युरो रिपोर्ट, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.